सगळ्यांना माहिती व्हावं हो म्हणून मी थोडंसं याच्याबद्दल अगोदर सांगतो ही सध्या चार वर्ष दहा महिन्याची ही मुलगी आहे सध्या लहान म्हणजे ला आत्ता सध्या लहान गटामध्ये घातलेलं आहे अजून लिहायला वाचायला काहीही येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पूज्य गुरुदेव नियमसागर जी स्वतः या मुलीला शिकवतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे हिची चर्येमध्ये फक्त शिकवणं नव्हे हिच्या चर्येमध्ये सुद्धा त्यांनी एवढा बदल करून घेतलेले आहेत तुम्हाला एक छोटं फक्त एक दोन मिनटामध्ये सांगतो आणि हिचा कार्यक्रम चालू करतो परवाच आम्ही रावसाहेबांना ॲडव्होकेट हरोली हरुज हरोलीचे रावसाहेबांना आहेत त्यांच्याकडं हिला बघा स्वाध्यायला बसण्याची कॅपॅसिटी महाराजजींनी किती वेळ तयार केलेली आहे ह्या मुलीची प्रश्न पडला होता म्हणून रावसाहेब अण्णांच्याकडे आम्ही गेलो होतो स्वाध्याय करण्यासाठी तर सकाळी साडे अकरा वाजता महाराजजी सकाळी साडे अकरा वाजता स्वाध्यायला या मुलगीला घेऊन म्हणजे मुली बसली होती तर संध्याकाळी अण्णा इथंच आहेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ती स्वाध्यायमधून हल्ली नव्हती मला भूक लागले पाणी पाहिजे हे नाही ते नाही काहीही भानगड नाही महाराजजींच्या तपश्चर्याचा एवढा प्रभाव अजून लिहिता येत नाही वाचता येत नाही जीवकांड कर्मकांड महत्त्वाचं म्हणजे काय जीवसिद्धांत चर्चा म्हणजे काय भल्या भल्या मोठ्या मोठ्या विद्वानांना येत नाही हे अवघड असे अवघड विषय या मुलीला अजून लिहिता वाचता येत नाही बघूया हिचा पहिला प्रश्न बस एक मिनट बस पहिला प्रश्न अगोदर विचारतो निर्जना तुझं नाव काय बर एक मिनट अजून एक म्हणजे सर्वांना एक विनंती आहे रेकॉर्डिंग अगोदर बंद करा रेकॉर्डिंग सगळ्यांचे मोबाईल बंद करा तई सगळ्यांचे रेकॉर्डिंग तई सगळ्यांचे प्लीज क्षमा असावी कारण काय उत्तर चुकलं तर अभिनय व्हायला नको क्षमा असावी सगळ्यांना एक विनंती आहे अजून एकदा विनंती करतो क्षमा असावी आपण समोर शरणामध्ये आहोत रेकॉर्डिंग बंद केलं सगळ्यांनी बर ठीक आहे तू कोण आहेस जीव जीवाचे प्रकार किती आणि हे आहेत कसं मला सुचायला लागेल तसं मी प्रश्न विचार विचारतोय विचार बघूया बर सुखाचे प्रकार किती आहेत कोणते कोणते बर तुला कोणतं सुख पाहिजे आहे बर बर ठीक आहे मग मा मला सांग रत्नात्रय किती आहेत थी तीन कोणते कोणते समेदर्शन द्रव्य किती आहेत सहा कोणते कोणते पुद्गल धर्म अधर्म आकाश काल गती किती आहेत चार कोणते कोणते मनुष्य गती देर गती तिरेंज गती नरक गती कशा किती आहेत चार कोणते कोणते क्रोध माय लोक किती आहेत सात कोणते कोणते जीव अजीव आश्र बंध सवर निर्जरा मोक्ष बर मग मला सांग एक सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचारतो तू तु तुझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त कुणाला नमस्कार करणार आहेस कुणाला नमस्तू करणार आहेस खरे देव खरे शास्त्र खरे गुरु बर खरे देव कसे असतात वितरागी सर्वज्ञ तपदेशी वितरागी म्हणजे काय ज्यांच्याकडे एवढं परिग्रह नसते ना तनु वित्रागी म्हणायचे बर हितोपदेशी म्हणजे काय हिताचं देशात देतात त्याला बर मग खरे गुरु कसे असतात खरे गुरु महाराज जे बसलात ना त्यांच्यासारखं अरे बापरे खरे गुरु इथं महाराज जी बसले आहेत त्यांच्यासारखं जयकारा गुरुदेव का बर ठीक आहे मग मला सांग परमेष्टी किती आहेत कोणते कोणते आदि हेत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू अरियन परमेश्वरचे मुलगुन किती आहेत सिद्ध परमेश्वरी मुलगुन किती आहेत आचार्य परमेश्वरी मुलगुन किती आहेत उपाध्याय परमेश्वरचे मुलगुन किती आहेत पंचवीस साधू परमेश्वरचे मुलगुन किती आहेत अठ्ठावीस बर मग मला सांग एवढं सगळं सांगायला लागलीस पण आचरणामध्ये आता तुला प्रतिमा वगैरे सुद्धा सगळं म्हणजे तुझे भाव वगैरे होतात पण आम्ही संसारी माणसं आहे आम्हाला काय करायचं आम्हाला कळत नाही काय करायला पाहिजे अरे बापरे प्रतिमा मग हे प्रतिमा किती आहेत अकरा कोणते कोणते दर्शन प्रतिमा व्रत प्रतिमा सामायिक प्रतिमा प्रोषदोपास प्रतिमा सचित त्याग प्रतिमा रात्री भोजन त्याग प्रतिमा प्रेमचारी प्रतिमा आरण त्याग प्रतिमा परिग्रह त्याग प्रतिमा अनुमती त्याग प्रतिमा उद्दिष्ट त्याग प्रतिमा बर हे प्रतिमा आम्ही घेतलो पण नेमकं मोक्षापासून किती जवळ आहे किती लांब आहे हे कसं करणार गुणस्थानमधून गुणसोन्मधून करतो आहे बरं गुणसन म, म गुणसोन किती आहे चौदा कोणते कोणते मित्रात्व साहसादन मिश्रा अविरत निवृत्तीकरण सूक्ष्म सांप्रदाय उपशात मोह मोह संयोग केवली आणि सगळ्यात महत्त्वाचा आता मी विचारण्यासाठी प्रयत्न आता मी विचारण्यासाठी जे चालू करणार आहे आठ कर्म आठ कर्मांचे उत्तर प्रकृती एकशे अठ्ठेचाळीस कर्मप्रकृती फक्त एकशे अठ्ठेचाळीस कर्मप्रकृतींची नावं नाही व्याख्यासहित परिभाषासहित त्यानंतर त्या प्रत्येक कर्माचा कुठल्या कर्मामध्ये बंद आहे कुठल्या कर्मामध्ये उदीर्ण आहे कुठल्या कर्मामध्ये सत्व आहे कुठल्या कर्मामध्ये सत्ता आहे हे सगळं बड्या मोठ्या मोठ्या विद्वानांना लक्षात राहत नाही लक्षात घ्या या मुलींना अजून लिहिता येत नाही वाचता येत नाही हे शिकवलेत गुरुदेवांनी बघूया कुठपर्यंत सांगते निर्जना मला सांग कर्म किती आहेत आठ कोणते कोणते वेदनीय मोहनीय आयु नाम गोत्र अंतरा ज्ञानावरून कर्माचे प्रकार किती कोणते कोणते मती श्रुता बरं मती ज्ञानचे प्रकार किती चार कोणते कोणते बरं मती ज्ञान प्रत्यक्ष का परोक्ष आहे परोक्ष परोक्ष म्हणजे दुसऱ्यामुळे जे ज्ञान होते ना त्याला परोक्ष म्हणायचं दुसऱ्यामुळे म्हणजे नेमकं कोणामुळे इंद्रियामुळे अरे बापरे अतिशय सुंदर ब ठीक आहे आता मी विचारतो थोडंसं बंद उदय दहाच मिनिटाचा वेळ आहे मतीत ज्ञानावरांचा बंद कोणत्या होतो गुणस्थांपर्यंत ज्ञानावरांचा उदय कोणत्या कोणत्या गुणस्थांपर्यंत केवळ ज्ञानावरांची सत्ता कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत होतो एकवा जरा क्षमा मागून उत्तर चुकवायचं जर प्रयत्न करतो बघूया दर्शनावरण कर्माचे सहा प्रकार कोणते आहेत दर्शनांचे बर ठीक आहे कोणते कोणते चुक्ष केवळ चक्षुचा बंद कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत होतो अवधी दर्शन आवरणचा उदिर्णा कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत होतो एकट्या बाळा केवळ दर्शनावरांची सत्ता कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत असते केवळ दर्शन बर निद्रा निद्राचा बंद कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत असते एक ते दोन स्थान गृद्धी स्थान वृद्धीची सत्ता कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत असते एक ते नऊ नऊ व्या गुणस्थांचे नऊ भाग करायचे पहिल्या भावापर्यंत बंद होत सत्व सत्ता असते अतिशय सुंदर बर वेदनी कर्माचे प्रकार किती कोणते 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 पुण्य प्रकृती आहे काय पाप प्रकृती आहे पुण्य उदीर्ण कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या पर्यंत असते एक ते सहा मोहिनी कर्माचे प्रकार किती दोन कोणते कोणते दर्शन मोहिनी चारित्र मोन दर्शन चे प्रकार किती कोणते कोणते मित्यात्व समेल मित्यात्व समजते उदय कोणत्या गुणस्थान कोणत्या गुणस्थान होतो मिथ्यात्व मिथ्यात्वाचा पहिला गुणस्थान मध्ये अतिशय सुंदर मिथ्यात्वाचा बंध कोणत्या गुणस्थान कोणत्या गुणस्थान मध्ये होतो फक्त पहिला गुणस्थान मध्ये चारित्र मोनीचे चारित्र मोनीचे प्रकार किती आहेत कोणते कोणते अनंत आणि बंदी क्रोध मान मानह क्रोध माय अनंतानुबंधी क्रोधचा बंद कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो अनंतानुबंधी अनंतानुबंधी क्रोधचा बंद अनंतानुबंधी एक मला सांग नऊ 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 कशा आहे एका दणक्यातच गुंडाळ की आणि नऊ नऊ कशा आहे म्हटले नऊ येतात की नाही बघा एक मिनिट नऊ नऊ कशा आहे कोणत्या आहेत हास्य हास्युप्त स्त्री वेद पुरुष वेद नपुसक वेदर हास्य सॉरी आरती किंवा शोक चा बंद कोणत्या गुणस्थानपासून कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो एक अतिशय सुंदर नपुसक वेद चा उदय कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो एक नपुसक वेद नपुसक वेद चा उदय कोणत्या गुणस्थानपासून कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो एक नऊ अतिशय सुंदर आयुकर्माचे प्रकार आयु कर्माचे प्रकार कोणते कोणते मनुष्यायू देवायू ते नरकायूचा बंद कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणसांपर्यंत होतो नरकायू फक्त पहिला गुणस्थान अतिशय सुंदर जातीमध्ये आता मला मी पुढे जायला लागलोय नामकर्माचे प्रकार किती आहेत पिंडरूप बेचाळीस अपिंडूप त्र्याण्णव सगळ्यात मोठे आहेत काय नामकर्माचे प्रकार किती आहेत पिंडर बेचाळीस पिंडरूप बेचाळीस अपिंडरूप त्र्याण्णव पिंडरूप बेचाळीस कोणते आहेत

त्याच्यामध्ये पहिलं आहे जाती जातीमध्ये एकेंद्रियचा बंध कोणत्या गुणस्थानपासून कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो फक्त पहिल्या गुणस्थान मध्ये शरीराचे तीन प्रकार कोणते आहेत शरीराचे तीन नाही शरीराचे पाच प्रकार आहेत अरे बापरे बर कोणते कोणते औदारिक वैकरी कहारक तेजस्कर आपलं शरीर कोणतं आहे औदारिक अरे वा अतिशय सुंदर औदारिक शरीराचा बंध कोणत्या गुणस्थानपासून कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो औदारिक औदारिक शरीराचा बंध औदारिक 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 शरीराचा बंध चूक औदारिक शरीराचा बंध औदारिक चला ठीक आहे माइनस मार्क त्यानंतर मला सांग आहारक शरीराचा उदय किंवा उदिरणा कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थान संबंधित होतो अतिशय सुंदर त्यानंतर मला सांग संस्थांचे प्रकार किती आहेत कोणते कोणते म्हणजे काय आहे भगवानजीच शरीर असते ना तस अतिशय सुंदर बर सहा म्हणजे प्रकार किती आहेत सहा कोणते कोणते वज्य ऋषभ नाराज सलन वजाराज सलन नाराज सलन अर्ध नाराज सलन

अतिशय सुंदर त्यानंतर मला सांग सगळ्यात शेवट आपण ही सगळी जी पूजा करायला लागलोय हे आपण इथं दसलक्षणी वगैरे करायला लागलोय इथं काहीतरी उद्देश नाही यायला लागलोय आपल्याला काहीतरी बनायचंय भगवान बनायचंय आहे मग मला सांग तीर्थंकर प्रकृतीचा बंद तीर्थंकर तीर्थंकर प्रकृतीचा बंद कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो चार ते, ते आठ बर ठीक आहे त्यानंतर मला सांग गोत्र बरे कर... खर मला एक गोष्ट सांग आता तीर्थंकर प्रकृतीचा बंद होऊ शकतोय का नाही होऊ शकत तर मग आम्ही हे पूजा करण दस लक्षण हे करून उपयोग काय कशाला करायचं बंदच होणार नसेल तीर्थंकर प्रकृतीचा तर आता करायचं कशाला मग हे नाही आपल्या संस्कार करायचे अतिशय सुंदर आपल्या आत्म्यावर संस्कार करायचे आहेत आता होणार नाही तरी पण आपल्या आत्म्यावर संस्कार करायचे अतिशय सुंदर गोत्र कर्माचे प्रकार किती कोणते कोणते नीच गोत्राचा उदय कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत होतो फक्त नीच गोत्राचा उदय पाच अतिशय सुंदर त्यानंतर मला सांग उच्च गोत्राचा बंद कोणत्या गुणस्थांपासून कोणत्या गुणस्थांपर्यंत होतो दहा अतिशय सुंदर अंतराय कर्माचे प्रकार किती पाच कोणते कोणते दानांतरायाचा बंद दानचा बंद कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थान पर्यंत होतो एक ते दहा उपभोगचा उदय कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थान पर्यंत होतो एक ते बारा लाभचा बंद कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थान पर्यंत होतो एक ते दहा अतिशय सुंदर आता यानंतर यावर्षी वर्षी महाराजजी हिला तत्वार सूत्र शिकवायला चालू केलेले तत्वार सूत्र लक्षात घ्या तत्वार सूत्र असं शिकवलेले तत्वार सूत्र लक्षात घ्या आम्ही आमच्या मुलांना घरात एक दोन शिकवायचं म्हणजे आम्हाला झडती होते आणि या मुलीला गुरुदेवांनी तर तर तत्वारसूत्र शिकवायला चालू केलेले आहेत आता प आता सध्या कसा यावेळी पूर वगैरे आला थोडंसं महाराजांना हिला वेळ देण्यासाठी तेव्हा थोडंसं वेळ ते वे कमी पडला त्यामुळे सध्या यावेळी फक्त पहिला अध्याय शिकवलेले आहेत बघूया पहिला अध्याय थोडक्यात फक्त वेळ झालेले थोडक्यात फक्त बघूया आपण तत्वारसूत्र मला सांग तत्वारसूत्राची रचयिता म्हणजे लेणारे लिहिणारे लिहिणारे कोण आहेत उमा स्वामी महाराज जी अतिशय सुंदर पर तत्व सूत्रा मंगल चरण को मोक्ष मार्ग से नेतारम भेतारम कर्म भोवृतम ज्ञातारम विश्व वन्दे वंदे तद्गुण लब्धे पहिल्या सूत्रापासून शेवट पण म्हणाले ते काय येते की मन बघवा सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणि मोक्ष मार्गः तत्वार्थ श्रद्धानं सम्यक दर्शनं तन्न ददिगमाद्वा, ददिगमाद जीव जीव श्रव बंद सवन्ने जरमक्षस्तत्वं नाम स्थापना द्रव्य भाव तस्त्तनस्य प्रमाणनय रदिगमाह निर्देश स्वामित्व साधनाधिकरण स्थिति वेदांत सत्संख्या क्षेत्र कालांतर भावलप मनपड़े केवलानि ज्ञानम् तत्प्रमाणे आदे परोक्षम प्रत्यक्ष मन्यत मती स्मृती सौज्ञा चिंता विनिवोद इत्यनर्तांतरम तदिंद्रिया निंद्रिया निमित्तम बस 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 थांब पुढं आणि अजून आपल्याला वेळ कमी आहे महाराजजींनी असं शिकवलंय हो जसं ही पुढं जायला लागली तशी उलटी सुद्धा रेल्वे येते बरं का याची उलट सुद्धा म्हणायला येतं हिला बघूया निर्जना उलट म्हणाल का काय उलट हे बघ इथून नैगम पासून इकडं सम्यक दर्शनकडं मनबुग नैगम संग्रह नैगम संग्रह व्यवहार सूत्र शब्द संबीरुडे अंबुतानय है सदसत्व रुशेषा यदुछप लब्दे रुनमतवत मति मति श्रुतौद्यो उपरे एष एकादिनी भर्जानी युक्पदे कस्मिन्ना चतुर्भे सर्व थोडा पण ट्रायल बघितली पूर्ण काय आता तेवढा वेळ नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा अजून एक छोटासा हिला अर्थासहित शिकवलेला आहे एक एकच फक्त सूत्राचं कारण वेळ कमी आहे एकच फक्त सूत्र कोणताही एक आकडा बोला त्या सूत्राचा हिला अर्थ आपण बघूया कोणताही एक आकडा बोला हा अकरा हा अकरा भैया अकरा नंबर सूत्र कोणता आहे बघा एक मिनिट एक मिनट अकरा नंबर सूत्र कोणता पुढं पुढं आगे आगे इतरला हा अकरा नंबर सूत्र आहे आधे परोक्षम आधे परोक्षम आधे परोक्षमचा अर्थ काय आधीचे दोन परोक्ष असतात अरे बाप रे अतिशय सुंदर आधीचे दोन आधीचे दोन म्हणजे काय आधीचे दोन अतिशय सुंदर बरोबर अतिशय सुंदर बर ब ठीक आहे त्यानंतर मला सांग एक थोडंसं दोन मिनिटात एक साधी साधी एक दोन मिनटात मी प्रश्न विचारतो त्यानंतर मी विराम देतो एकच मला सांग गुरुदेव आणि तुला एवढं सगळं शिकवलंय मग प्रतिमा वगैरे मग तुला प्रतिमा वगैरे कधी म्हणजे असं पुढं जायचं आचरणामध्ये पुढं जावं असं वाटतं की नाही कसं काय वाटतंय की इकडे महाराजी मग हा प्रतिमा देत नाहीत महाराज जी अगोदर बडी बोल है तभी देते असं असं म्हणायला लागलेत कारण भरपूर महाराजी हे मला नियम द्या प्रवचन ऐकली तर महाराजी हे मला नियम द्या महाराजी ते मला नियम द्या महाराजांच्या पाठी मगच लागलेली ते बरं बघूया पुढं सांग मला सांग पुढं जरा विचार पुढचं काय बरं बर तू कोण होणार आहेस सिद्ध अरे डायरेक्ट विमान तू सिद्ध भगवान बनणार भगवान कसे बनतात आठ करून पुरुषार्थ कसं करायचं संयम धारण करून, करून। आत्मध्यान करून संयम धारण केलं आत्मध्यान केलं तर काय लगेच काय मोक्ष होत नाही फार अवघड आणि आता तर पंचम काळ आहे मग तू कशी बनणार आहे सिद्ध भगवान मरियम धारण करणार शेवटी सल्लेखना धारण करणार स्वर्गात देव होणार आणि पुन्हा मनुष्य गतीत येऊन संयम धारण करणार आणि आत्मकर्मान संपूर्ण मोक्ष जाणार सगळी डायरेक्ट हिस्ट्रीच्या हिस्ट्री सांगून टाकली की माझा पुढचा प्रवास सिद्ध भगवंतांच्या पर्यंत कसा होणार आहे बर ठीक आहे मग मला सांग हे असू दे मलाच प्रश्न विचारायचं कळे झाले बर ठीक आहे मला सांग अं तुझ, हे तुझे गुरु कोण आचार्य विद्यासागर महाराजी अतिशय सुंदर बर मग मला सांग तुला हे सगळं तुला हे सगळं हे शिकवणारे तुझे शिक्षा गुरु कोण आहेत गुरुदेव गुरुदेव का जय जय आता वेळ झालेली आहे जवळजवळ पंधरा मिनिटं गेलेली आहेत दहा मिनटं सांगितले होते त्यामुळे मी इथं स्टॉप करतो प्रश्न तर भरपूर विचारायचे आहेत पण वेळ कमी असल्यामुळं प्रश्न विचारायचे कमी झालेले आहेत त्यामुळं सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद नमस्कार